गेल्या 25 ते 30 दिवसांपासून पाऊस न आल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके हे नुकसानग्रस्त झाली आहेत. पाण्याअभावी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचसोबत वीज वितरण कंपनीचे व्यवस्थापन चुकीचे असल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना वीज पुरवठा होत नसल्याने शेतकरी संकटात सापडलाय. वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वीज पुरवठा केला जातो, मात्र नैसर्गिक संकट तसेच तांत्रिक अडचणीमुळे या शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा मिळत नाही. तर शेतकरी विजेचा वापर केवळ 3 ते 4 महिने करतो, मात्र त्याला वीज बिल हे वर्षभराचे आकारण्यात येते. ही वीज बिलाची पद्धत चुकीची असून रिडिंगनुसार शेतकऱ्यांना वीज बिल देण्यात यावे अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे. तर आवश्यक त्याला सौरपंप शेतकऱ्यांना अनुदानावर सरकारने दिल्यास अनेक शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या समस्या निकाली निघतील असेही मत यावेळी सुंदरकर यांनी व्यक्त केलंय. या प्रसंगी स्थानिक वीज वितरण कंपनीला वीज पुरवठा नियमित सुरू करण्यात यावा याकरिता शेतकऱ्यांनी निवेदन दिलंय. या प्रसंगी शेतकरी दिनकर सुंदरकर, सिंधुताई डोईफोडे, धीरज गिरे, संतोष जवके, सुभाष राऊत, राजेंद्र कापडे यांचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज अनेक दिवसापासून शेतकऱ्याच्या विजेच्या समस्येसंदर्भात आम्ही आज नांदगाव पेठ इथं वीज वितरण कंपनीमध्ये आलो आणि साहेबांना निवेदन दिलं. साहेब जरी बाहेर असले तरी साहेबांच्या प्रतिनिधींना आम्ही निवेदन दिलं आणि या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की शेतकऱ्यांवर मोठं संकट आलेलं आहे, कारण की गेल्या 20-25 दिवसापासून पावसाचा एक थेंबही नाही आणि या पावसामुळे शेतीतलं पीक सोयाबीन असेल, तूर असेल, कपाशी असेल आणि अन्य भाजीपाला पीक असेल ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, कारण त्यात पाणी नसल्यामुळे त्या पिकाचे खूप हानी होत आहे. आणि आमची मागणी अशी आहे की आमच्याकडे जे DP वगैरे दिलेले आहे त्या DP ची चांगली दुरुस्ती करून चांगल्या व्होल्टेजवाली अशी DP तिथं बसवण्यात यावी, जेणेकरून असे अनेक वेळी फ्यूज उडणे, DP जळणे, त्यातून ऑइल लिकेज होणे असे प्रॉब्लेम होणार नाही, यासाठी आज आम्ही निवेदन देण्यात आलो आहे. आमची अशी मागणी आहे शेतकऱ्यांची, सर्व शेतकऱ्यांची, की वितरण कंपनीने याकडे लक्ष द्यावं. आणि सोबतच ही मागणी आहे आमची सरकारला की मी राज्य सरकारच्या माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री यांना आता 4 दिवसाआधी मेल केला होता की ज्या शेतकऱ्यांची वीज वापर केवळ 3 महिने करतात किंवा 4 महिने करतात त्यांना वीज आकारणी वर्षभराची केली जाते, ही चुकीची वीज आकारणी आहे. त्यामुळे वीज आकारणी हे 3 महिने किंवा रिडिंगनुसार घेण्यात यावी अशी मागणी मी मेलद्वारे मुख्यमंत्री साहेबांना केली होती. तशी दुसरी मागणी होती की ज्या शेतकऱ्यांना विजेचा हा अतोनात त्रास सहन करावा लागतो त्या शेतकऱ्यांना मागेल त्याला सौरपंप देण्यात यावे, कारण सौरपंपच्या माध्यमातून आमच्यासारखे अनेक अल्पभूधारक शेतकरी असतील ते त्यांच्या शेताला पाणी देऊ शकेल. वीज पुरवठा नसला तरी त्या सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतीला पाणी देता येईल. जागर जनसंघसाठी दिनकर सुंदरकर, अमरावती.